शिरोळकरांचं हक्काचं ग्राहक बाजार आजपासून शिरोळकरांच्या सेवेत दाखल. ग्राहकांना 2 ते 50% खरेदीवर मिळणार भरघोस डिस्काउंट. डाळी, कडधान्य, मसाले, बेकरी प्रोडक्ट, स्टेशनरी, भांडी विभाग, सर्व किराणा यासह गृहोपयोगी सर्व वस्तू मिळणार एकाच छताखाली. वैशिष्ट्ये, उच्च प्रतीचा निवडक किराणा माल, भव्य पार्किंगची व्यवस्था, विनम्र व तत्पर सेवा, प्रशस्त जागा, मराठी बिलिंग, माल खरेदीसाठी ट्रॉलीची सोय. त्वरा करा, खरेदीसाठी ग्राहक बाजारला भेट द्या. पत्ता: ग्राहक बाजार शिरोळ, शाखा नंबर 2, पंचायत समिती नजीक तुलसी मेडिकल पाठीमागे, श्रीपती माने गल्ली. संपर्क: 98 22 12 05 95. शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट येथील दही अंडी तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरली असून उपस्थित ग्राहकांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात होतं. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील बाजार पूल मार्केट येथील दहीहंडी उत्सव तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरला होता. शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट येथील सर्व व्यापारी एकत्रित येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव भक्तिभावाने साजरा करत असतात. यावर्षी या उत्सवामध्ये शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट व्यापारी तसेच अन्य व्यापाऱ्यांसह आठवडी बाजारामध्ये सहभागी असणारे व्यापारी सर्वजण सहभागी होऊन उत्साहाचा आनंद घेतला. सर्व व्यापारी प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतात. हे या दहीहंडीचं वैशिष्ट्य आहे. या उत्सवासाठी विनोद जानवळकर, जितेंद्र शिरगावकर, सुभाष राजपूत, रामचंद्र देवळेकर, दत्ताराम कोंडविलकर, विनायक शिर्के, विठ्ठल घाणेकर, किरण पोळेकर, कमलाकर वनगे, सुनील बेंद्रे, गणपत पांगडे, महेश आवरे, वसंत जानवळकर, मनोहर कळबंटे, प्रशांत शिरगावकर हे सर्व व्यापारी तसेच अन्य व्यापारी एकत्रित येऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार हा उत्सव साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवासाठी तालुक्यातील अनेक गोविंद पथकाने सलामी दिली. गोविंद पथकासाठी विशेष काळजी घेण्याचं काम येथील सर्व व्यावसायिक करत असतात. हजारोंच्या उपस्थितीत ही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतले होते. नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. आलेल्या सर्व मान्यवरांचा गौरव सर्व व्यापारी करत होते. आलेल्या सर्व भाविकांचा येथे गुलाब पुष्प देऊन गौरव या ठिकाणी होत होता. एकंदरीत उत्साही वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी फुल मार्केट येथील व्यापाऱ्यांनी मेहनत घेतली. महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.